इचलकरंजी येथे प्रदूषण नियंत्रणाच्या अधिकाऱ्यांना काळा ओढ्याची शिक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मुख्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तासाभराने अधिकाऱ्यांची केली सुटका पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या इचलकरंजीतील काळ्या ओढ्यावर पाहणी करण्यास गेलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सुमारे एक तास घेराव घालत डांबूल ठेवले यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य अधिकारी दिलीप खेडकर यांनी दूरध्वनीवरून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच या अधिकाऱ्यांना सोडण्यात आलं यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दहा मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला इचलकरंजी येथे येथील काळ्या ओढ्यातून मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे याचा फटका शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना बसत आहे याविरोधात येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार मोर्चे आंदोलने करण्यात आली होती शुक्रवारी चंदूर ओढ्याची पाहणी प्रांताधिकारी समीर शिंगटे व मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांच्या समवेत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली होती यावेळी मुख्य प्रदूषण नियंत्रण अधिकारी दिलीप खेडकर यांनी अधिकारी पाठवून पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं